बेडकीहाळ येथील नेत्र तपासणी शिबिरास उत्तम प्रतिसाद. 125 नेत्र रुग्णांची तपासणी. बेडकीहाळ ग्रामपंचायत सदस्य संजय पाटील व अब्दुल वहाब जुनेदी पटेल यांच्या वतीने व लायन्स आय हॉस्पिटल सांगली यांच्या सहकार्याने गुरुवार तारीख 9 रोजी श्री विठ्ठल मंदिरामध्ये मोफत नेत्र तपासणी व अल्प खर्चात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन संजय पाटील व अब्दुल वाहब जुनेदी पटेल यांच्या प्रमुख उपस्थित वीर सेवा दल मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, कृषी पंडित सुरेश देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरामध्ये बेडकीहाळ व परिसरातील 125 नेत्र रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली, तर 80 नेत्र रुग्णांना अल्प खर्चात चष्मा देण्यात आला. 15 नेत्र रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. नेत्र तपासणीसाठी अल्ताफ मुजावर, रियाज मुल्ला यांचे सहकार्य लाभले. यावेळी सुरेश देसाई म्हणाले, संजय पाटील व अब्दुल पटेल या दोन्ही युवकांनी ग्रामपंचायत सदस्य म्हणून गावाच्या विकासासाठी सदैव कार्यतत्पर असतातच, त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी देखील जोपासत नेत्र शिबिर रक्तदान शिबिराचे आयोजन करून समाजाला एक प्रकारे प्रेरक ठरत आहेत. यामुळे बऱ्याच सर्वसामान्य गरीब रुग्णांना आधारवत ठरत आहेत. समाजामध्ये अनेक प्रकारचे तक्रारी वाढत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने डोळ्याचे आजार जास्त व्हायला लागले आहेत. कारणं अनेक असते, पण पटेल आणि संजू पाटील हे तरुण कार्यकर्ते समाजाला काहीतरी थोडंसं मदत व्हावी आणि त्यांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं दिवाळी यावी ह्या उद्देशानं त्यांनी एक श्रीमंत विजयसिंह पटवर्धन लायन्स क्लब सांगली हे जे सेवा देणारी डोळ्याची सेवा देणारी संस्था आहे, त्याने ह्याने पुढाकार घेतला, बोलवलं गावातल्या गावकऱ्यांना ह्याची सेवा देऊन त्यांनी एक सेवेचं एक संधी त्यांना सामान्य माणसाला खेड्यापर्यंत ही सोय पोचत नसते, त्यामुळे ह्यांनी हा प्रयत्न करून तिथे डोळे तपासणी, त्याचे ते डोळ्याचं ऑपरेशन काय असेल ते त्याच्याशी निगडीत ही मंडळी धडपडायला लागलेत. आणि गावकऱ्यांनी अशा तरुणांचा लाभ घेऊन आपल्या जीवनामध्ये चांगले दिवस बघावेत ह्या उद्देशाने हे तरुणांचा एक खरा एक विषय आहे. तो या निमित्तानं आय बँक आणि कॅम्प असा तो इथे विठ्ठल मंदिरमध्ये बेडकरमध्ये आयोजित केलेला आहे. लोकांचा प्रतिसाद भेटतो आहे. खरं तर दीपावळीनंतर अजूनही चांगला भेटला असता, पण काही अडचणी आहेत, पण उपक्रम उत्तम आहे आणि असं तरुणांनी जर झोकून घेतलं तर काही कमी नाही आहे. यावेळी इंद्रजित पाटील, नाभिराज खोत, ग्रामपंचायत सदस्य पिंटू आर्गे, धनंजय मोहिते, सचिन मालगत्ते, उमेश कोळी, संजय मडिवाळ, अजित कमते यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. नमन करून आज आपण इथं जमलेलो आहोत. आपलं हे मी अब्दुलवहाब जुनेदी पटेल आणि संजय पाटील आमच्या दोघांच्या या सहयोगानं आणि हे आपलं लॉयन्स आय हॉस्पिटल सांगली ह्यांच्यातर्फे आपण आय चेकअप, मोफत आय चेकअप आणि काही डोळ्याचं काही रोग असतील, काही तक्रारी असतील तर हे अल्प खर्चात हे करून द्यावं अशी आम्ही मागणी करून त्यांना इथं आम्ही बेडकाळमध्ये बेडकाळच्या लोकांना ह्याचं पूर्णपणे लाभ घेता यावा आणि एक छोटंसं एक समाज कार्य म्हणून हे आमच्याकडं आम्ही एक उपक्रम हे राबवतोय. तर ह्याच्यासाठी आम्ही फक्त एवढंच विनंती करतो की सगळेजण ह्याचा उपयोग घ्यावा. एवढं सांगून मी माझं दोन शब्द सांगतो.